नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। रिधोरा देवी जिल्हा परिषद शाळा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरा। फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे श्रीमती राधाताई कोलते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ग्राम पंचायत कार्यालय येथे सरपंच अश्विनी कोलते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले भाषण केले। यामध्ये 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। अनेक क्रांतिकारी वीरांच्या आणि स्वातंत्र्य सेनानींच्या प्राणांच्या आहुतीनंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारत मातेने या दिवशी मोकळा श्वास घेतला। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या अनेक वीरांना स्मरून हा दिवस देशभरात स्वतंत्र मोठा उत्साहात साजरा केला जातो। यंदा आपल्या भारत देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला। स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित शाळेतील मुख्याध्यापिका योगिता पवार मॅडम, छाया कासार मॅडम, वसंत भुमरे सर, तसेच शालेय अध्यक्ष ज्ञानेश्वर कोलते, सदस्य बाळू घागरे, अनिल देशमुख, शरद कोलते, फौजी आशाताई मस्के, उपसरपंच इरफान फटान, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका शोभा कोलते, आशा सेविका हिराताई कोलते, ग्राम पंचायत कर्मचारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी अमोर कोलते, फुलंब्री तालुका प्रतिनिधी। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।